मी इथे 1.5 वाटी मैदा घेतला आहे, तो मी मीठ घालून व्यवस्थित मळून घेणार आहे. मी हा मैदा समोसा पट्टी करण्यासाठी मळून घेते. थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. हा मैदा मळताना थोडा स्ट्रेच करून मळायला लागतो, त्याच्यामुळे तो मैदा मळायला उशीर लागतो. आता बघा, मी थोडं तेल घालून मैदा मळून घेते. मी थोडं पुन्हा एकदा तेल घालते त्यामध्ये आणि व्यवस्थित मळून घेते. इथे माझा मैदा मळून झालेला आहे, तर मळून झाल्यानंतर मी 1 तास मैदा मोरण्यासाठी ठेवून देणार आहे आणि त्याचा असा गोळा करून त्यावर मी ओलं फडकं घालून ठेवणार आहे. आता सारण करण्यासाठी मी 2 बटाटे घेतले उकडलेले. ते बटाटे असे हाताने कुस्करून घ्यायचे. एक वाटी मटार घेतले ब्लांच केलेले. 1 मोठा कांदा बारीक चिरलेला घेतलाय. चवीनुसार मीठ घालते. 1 चमचा गरम मसाला घालते. 1 टीस्पून चाट मसाला घालते. 1 टीस्पून लाल मिरची घालते. इकडे तुम्हाला तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. आणि ते सगळं एकत्र करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये 1/2 चमचा हळद घालून घ्यायचे आणि व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे. मी ह्याला तडका देणार आहे. त्याच्यासाठी तडका पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवते. तेल आता गरम झालंय, ते मी आता त्या सारणावर ओतणार आहे. नंतर सारण हाताने न कालवता चमच्याने कालवायचे, नाहीतर हात भाजण्याची शक्यता असते. आणि या सारणातील मॉइश्चर कमी होण्यासाठी मी इथे पोहे वापरते. आपल्याला साधारण अंदाज येतो हाताला की त्या सारणातील कितपत मॉइश्चर कमी झाले, त्याप्रमाणे आपण पोहे घालायचे. मला इथे 1 वाटी पोहे लागले. हे पहा, आपलं सारण तयार झालेलं आहे. आपण ते बाजूला ठेवून देऊया. आता बघूया, 1 तास झालेला आहे पीठ भिजत ठेवून. आणि आता त्याचे आपण गोळे करून घ्यायचे आहेत. गोळे करून घेऊन सुद्धा आपल्याला लगेच त्याची चपाती लाटायची नाही आहे. ते गोळे पुन्हा 1/2 तासासाठी सेट होण्यासाठी ठेवायचे. त्यावरही आपल्याला ओला कडका घालून ठेवायचं आहे. इथे आता गोळे करून झालेले आहे, त्याच्यावर मी ओला फडका घालून 1/2 तासासाठी सेट व्हायला ठेवते. पहा, 1/2 तास उलटून गेला आहे. आता आपण त्याच्यावरचं फडकं काढून घेऊ. आता आपण सामोसा पट्टी करण्यासाठी चपाती करून घेऊया. इथे 1 गोळा घेतलाय, त्याची पुरी लाटून घ्यायची आहे लहानशी. आणि ती बाजूला ठेवायची आहे. आणि 2 गोळा घेऊन त्याची सुद्धा पुरी लाटून घ्यायची आहे. ही पहा, पुरी लाटून झाली आहे. मी त्यावरती तेल घालते आणि ते तेल पसरवून व्यवस्थित घ्यायचं आहे त्या पुरीवर. आणि तेल पसरून झाल्यानंतर त्यावरती आपण पीठ पसरून घ्यायचं आहे. कारण त्याच्यावर आपल्याला ही दुसरी पुरी ठेवायची आहे. आणि ती दुसरी पुरी ठेवून पूर्ण चपाती लाटायची. आणि ही अशी चपाती भाजल्यानंतर त्या चपातीचे मस्त पापुद्रे निघून येतात. आणि त्या पापुद्र्यांपासून आपण सामोसा पट्टी बनवायची. चला तर आता मी ही चपाती लाटून घेते.
पहा इथे चपाती लाटून होत आली आहे. मी तिकडे तवा तापायला ठेवला आहे. आता ही चपाती आपण भाजून घेऊया. चपाती भाजायची म्हणजे आपण रेग्युलर चपाती करतो त्याप्रमाणे ती भाजायची नाही आहे. जरासे त्याच्यावरती बारीक बारीक फुगे येतील अशा प्रमाणात ती भाजायची. पहा व्यवस्थित दोन्ही बाजूंनी त्याला फुगे येतील असे भाजून घ्यायचे. इथे माझी चपाती भाजून झालेली आहे. मी पोळपाटावर काढून घेते आणि आता त्याचे पापुद्र वेगळे करून घेऊया व्यवस्थित. मी इथे दोनच गोळे घेतल्यामुळे त्याचे दोनच पापुद्र येत आहे. हा जरा ते गरम असल्यामुळे सावकाश काढायचं आहे. हातावरती वाफ येते. पहा किती सुंदर निघालेत बघा पापुद्र, मस्त निघालेत. छान. आता ह्याचे आपण सामोसा पट्ट्या करायचे आहेत. ह्या दोन चपात्या झाल्या आणि अजून एक चपाती मी आधी करून ठेवलं होतं ती एक चपाती घेतली. आता पहा सध्या आपल्याकडे तीन चपात्या झालेल्या आहेत. आता सामोसा पट्टी काढू करून घेऊया. हे असं माझ्याकडे स्टेन्सिल होतंच कारण माझ्याकडे शिवण्याचं काम असतं माझं, त्याच्यातली होती ती स्टेन्सिल. त्याचा माप 2.5 इंचाचा आहे. हे सामोसे मीडियम आकाराचे होते. साधारण सामोसा करायचा असतो त्याचे 3 इंचाचे असते पट्टी. तसं तुम्ही स्टेन्सिल तुम्ही सुद्धा करून घेऊ शकता कारण जेणेकरून आपल्याला सामोसे एकाच साईजचे असलेले छान वाटतात. त्याच्यामुळे आपण ते स्टेन्सिल केलं तर चांगलं पडेल. हे पहा आता इथे मी सामोसा पट्टी कापून घेते आणि आता हे कडेच्या ज्या चपट्या राहिलेल्या आहेत जे तुकडे राहिलेले आहेत त्याचीसुद्धा रेसिपी होऊ शकते. पहा इथे पट्ट्या तयार झाल्यात. एकूण 6 पट्ट्या झाल्यात म्हणजे 6 सामोसे तयार होतील. आता ते सामोसे चिकटवण्यासाठी आपण मैद्याची पेस्ट करून घेऊया पाणी घालून. पेस्ट तयार झाली आहे आणि आता आपण काय करायचं आहे, या सामोसा पट्ट्यांचे कडा आहेत ना ते लेवल करून घ्यायचे आहेत दोन्ही बाजूंनी. पहा सामोसा पट्टी पूर्ण तयार झाली आहे. आता मी सामोसा करायला घेते. लक्ष देऊन बघा मी कसे करते ते. हा पहा व्यवस्थित सामोसा तयार झालेला आहे. त्यामध्ये आता आपण सारण भरायचं आहे. मी इथे चमच्यानी भरते, तुम्ही हाताने भरलं तरी चालेल. आणि मी इथे व्हेज सामोसा करते म्हणजे ओनियन सामोसा करते. तुम्ही इथे नॉनव्हेजसुद्धा करू शकता, मटण खिमा किंवा चिकन खिमा अशा प्रकारे तुम्ही करू शकता. हे पहा आता सारण भरून झालं आहे. आता ही जी उरलेली पट्टी आहे त्याला आपण मैद्याची पेस्ट केली आहे, ती पेस्ट लावायची आहे जेणेकरून ती पट्टी सामोस्याला चिकटून बसेल. व्यवस्थित असं सगळीकडे लावून घ्यायचं आहे आणि त्या सामोस्यामधलं सारणसुद्धा बाहेर येणार नाही अशा पद्धतीने ती पट्टी चिकटवून घ्यायची. आता हे टोक राहिलेलं आहे, त्या टोकालासुद्धा अशी पेस्ट लावून चिकटवून घ्यायची. अशा प्रकारे मी अजून 1-2 सामोसे तुम्हाला करून दाखवते. पहा कसं मस्त आकार आला बघा. एकदा सवय झाली ना की व्यवस्थित करायला जमतं. करायला काही कठीण नाही आहे, केलं पाहिजे. हे पहा आता परत इथे पेस्ट लावते. पेस्ट लावून फोल्ड करून घेतलं आणि हे शेवटचं टोकसुद्धा असं चिकटवून घ्यायचं आहे व्यवस्थित. आता अशा प्रकारे मी सर्व सामोसे करून घेते. हे पहा आपले सामोसे व्यवस्थित तयार झालेले. हे पहा किती सुंदर झालेत सामोसे. आता मी ते तळण्यासाठी कढईमध्ये तेल घेते. तेल तापल्यानंतर त्यामध्ये आपण सामोसे तळून घेऊया.
सुरुवातीला तेल खूप गरम असतं आणि समोसे सोडल्यानंतर गॅस थोडा मंद करून घ्यायचा आहे. मंद असेवरच आपल्याला समोसे व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत. कुसकुशीत तळायचे, जाळायचे नाही आहेत. हे पहा, समोसे तळून झाले. आता दुसरी बॅच टाकते. हे पहा, हे सुद्धा समोसे आता तळून झाले आहेत. समोसे रेडी टू सर्व. चला आता मी सर्व करायला घेते. मी इकडे समोसे पुदिना चटणी आणि टोमॅटो सॉस बरोबर सर्व केले. तुम्हाला हवे त्याच्यावरून तुम्ही खाऊ शकता. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.